सांगोला तालुका मंडप असोसिएशन व सांगोला तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने तहसीलदारांना मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यासाठी जे निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की सातत्यानं आज देशामध्ये किंवा जगामध्ये जी कोरोनाची महामारी चालू आहे यासाठी शासनानं जे घेतलेले निर्णय आहेत की एकत्रितरित्या माणसांनी येऊ नये यासाठी या अवलंब कायदे अवलंबले त्यामुळे देशभरामध्ये गेले सातत्यानं 6 महिने झाले हे मंडप डेकोरेटर असू द्या किंवा आज केटरिंग व्यावसायिक असू द्या यांच्यावर खूप मोठी महामारीचं संकट आलेलं आहे म्हणजे खूप मोठं प्रापंचिक हाताला काम नाही असं हे संकट निर्माण झालेलं आहे तरी यांच्यावरती जे शासनानं सध्या नवीन निर्बंध लावलेले आहेत एक कार्यक्रम हा 50 माणसाच्या मर्यादित माणसं ठेवून कार्यक्रम करावा परंतु आज हे तुम्ही मोठमोठी कार्यालयं असतील मोठमोठे मंडप डेकोरेटर व्यावसायिक असतील किंवा छोटे व्यावसायिक असतील किंवा मोठे केटरर्स असतील छोटे केटरर्स असतील यांचे व्यवसाय चालायचे असतील तर 50 माणसापर्यंत लिमिट ठेवून त्यांच्या होणारा खर्च किंवा होणारी मजुरीसुद्धा त्यातून वसूल होत नाही तर यासाठी आम्ही आज सगळ्या असोसिएशनच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज शासनाकडे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांकडे ही मागणी केलेली आहे की हे 50 लिमिट हे कमीत कमी जे कार्यालय आहेत कार्यालयाची जी क्षमता आहे त्या क्षमतेच्या 50% तरी लिमिट शासनानं द्यावं की जेणेकरून ह्या गोष्टीसाठी होणारा खर्च तरी त्यातनं येणाऱ्या उत्पन्नातनं ह्या व्यावसायिकांचा वसूल होईल यासाठी आमची आग्रही मागणी आहे आणि ह्या आग्रही मागणीचा शासनानं तत्काळ विचार करावा अशी आमची भूमिका आहे नाहीतर आज ह्या माणसांवर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही तर शासनानं कोरोनामधून माणसं वाचवायचं जसं काम आहे शासनाचं तसंच त्याबरोबर आज हाताला काम नाही म्हणून या माणसाची उपासमारीनं माणसांवर मरण येईल अशी वेळ येईल त्यासाठी शासनानं हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा असा आम्ही सांगोला तालुका भाजपच्या वतीनं विनंती करतो आणि आज आमच्यासोबत सगळी मंडळी आहेत ही सगळी मंडपी व्यावसायिक केटरिंग व्यावसायिक म्हणजे तुमच्या कार्यालय व्यावसायिक आहेत म्हणजे जे माणसांच्या ह्या कार्यक्रमावर अवलंबून असणारे मंडळी आहेत आणि यांच्या वतीनेही आम्ही हे निवेदन देतोय आणि भाजपच्या वतीनेही निवेदन देतोय तरी तात्काळ शासनाने याचा विचार करावा अशी आमची विनंती. दुसरा विषय एक येतो साऊंड सिस्टीमचा एक विषय आहे. आज साऊंड सिस्टीमलाही सगळ्या गोष्टीची बंधनं आहेत तरी त्याचाही या गोष्टीमध्ये आवर्जून विचार व्हावा अशी एक आमची विनंती. ह्या कोरोनाच्या महामारीमुळे जो आमचा व्यवसाय ठप्प आहे याच्याकडं सरकारने लक्ष द्यावं त्यासाठी आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे सगळ्यांना. ते निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांपाशी दिलेलं आहे तरी आमच्यासोबत भाजपचे तालुका अध्यक्ष नितीन सिंह केदार ही उपस्थित होते. त्यांनी पण निवेदन दिलं आमच्याविषयी जर त्यांनी पण त्यांच्या ह्याच्यावरती निवेदन दिलं आम्ही पण दिलेलं आहे तर ह्याच्यावर सरकारने लवकरात लवकर विचार करावा एवढीच विनंती. तहसीलदार.